आज आपण बनवणार आहे गुलाब जामुन। तर त्यासाठी मी गोवर्धनचे गुलाब जामुनचे रेडीमेड पीठ घेतले आहे। तर मी ते पीठ दुधामध्ये मळून घेणार आहे, त्याचे छोटे छोटे गोळे करणार आहे आणि ते तेलामध्ये तळून घेणार आहे। तर मी ते छोटे छोटे गोळे बनवलेले अशा पद्धतीने तळून घेत आहे, जेणेकरून त्याला चॉकलेटी कलर येईल। आपण हे गोळे तळत असताना गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सर्व गोळे मी तळून घेतलेले आहेत, त्याला असा हा मस्तपैकी चॉकलेटी कलर आलेला आहे। तर आपण ह्याच्यासाठी पाक बनवूयात। तर आता आपण गुलाबजामुनचा पाक तयार करणार आहे। पाकासाठी मी 4 कप पाणी आणि 4 कप साखर घेतली आहे। दोन्हीसाठी मी 1/2 कप वापरलेला आहे। तर तुम्हीही आपल्या घरातील चहाचा कप वापरू शकता। अशा पद्धतीने आपला पाक तयार होत आहे। पाकाला चांगली उकळी येऊन द्यायला हवी, तशीच उकळी आपल्याला 5 मिनिटं ठेवायची आहे। तर आपल्या पाकाला अशा पद्धतीने उकळी येण्यास चालू झालेली आहे आणि आपल्याला ही सेम उकळी 5 मिनिटं अशीच ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपला हा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। 5 मिनिटं ही पूर्ण झालेली आहेत। तुम्हाला दिसत आहे पाक कशा पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपण तयार झालेल्या या पाकामध्ये बनवलेले हे गोळे ॲड करूयात। हे गोळे ॲड करत असताना पाक ही गरमच असायला हवा। तर अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजामुनचे गोळे पाकामध्ये मिक्स केलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे सर्व गुलाबजामुनचे गोळे पाकामध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर आपण गुलाबजामुन खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता किती मस्त गुलाबजामुनचा कलर आलेला आहे। असे हे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा।